मुळे बारामतीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागत असताना पुतण्यापेक्षा जे निकाल मला दिसत आहेत त्यानुसार माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला आमच्या कुष्ठ गडबड आहे. एकनाथ शिंदे यांना 56 जागा कोणत्या भरोशावर मिळत आहेत? अजित पवारांना 40 वर जागा मिळत आहेत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहानी दिवे लावले इथे की त्यांना 120 वर जागा मिळत आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्रातला कल ज्या पद्धतीनं होता, आम्ही फिरलोय, आम्ही ग्राउंडला होतो, जमिनीवर होतो. हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे, आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो. पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल. शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं, बरं का? तुम्ही त्यांना 10 जागाही द्यायला तयार नाही ते, असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये? ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल. पण आम्ही हा निकाल जरी आला असला, हा निकाल जनतेचा कौल आहे असं मानायला आम्ही तयार नाही. जनतेचा कौल हा नव्हता, 100% मी सांगतो. जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये, जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जे निकाल लावून घेतलेले आहेत, जे निकाल लावून घेतलेले आहेत, त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही. राऊतसाहेब, पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसत आहे की लाडकी बहीण मला असं वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ, लाडके आजोबा, लाडके काका, लाडके मामा, लाडके दादा नाही आहेत का? आहेत ना. मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे. महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं, विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशा आमच्या मनात शंका. गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं, त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते, शिंद्यांवर होते. कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का? कारण अडाणी, मोदी आणि फडणवीस, शिंदे वेगळे नाहीत. पण राऊतसाहेब, तुम्ही म्हणता की काहीतरी गडबड आहे, तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी पाहू ना आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे की या संदर्भात पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनातल्या शंका नाही. तुम्हालाही माहित आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात, कसे काय निवडून येऊ शकतात? अजित पवारांचे, ज्यांच्या गद्दारीविरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे, ज्यांच्या बेमानीविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे, हां, शरद पवारांच्या सभांना, त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला, ते वादळ तुम्हाला दिसत नाही. पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ म्हणताय. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं. मीडिया हा एक लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे, त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा, गडबड आहे की नाही. पण राऊतसाहेब, तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले, आम्ही लोकसभेचे निकाले मानले नाहीत, सॉरी, लोकसभेच्या निकालाचही गडबड झाली असं आम्ही मानतो. नाहीतर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला. पण महाराष्ट्रात जे निकाल लागले तेही आम्ही, आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या हे आम्ही वारंवार म्हणालो. तुम्ही माझ्या तोंडी काय घालू नका. आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला. ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकालामागे मला दिसतंय आणि 100% हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे, जनतेला दिलेला कौल नाही. पण राऊतसाहेब पुढे काय पाहू ना, आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला. आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही 75 जागाही देत नसाल, एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना, हा, एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही 75 जागा 100 जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल, याचा अर्थ अमित शहा, मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला 100%. आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले.
गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा यातून बदललं जावं. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो, गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये, हे त्यांना दाखवायचं आहे. तर चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे, उद्धव ठाकरेंचं आम्ही पक्षात आले स्वागत करू, त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी परत. काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं, बरं का? तुमचं कारस्थान मोठं आहे, तुमचं मन हेच तुमचं कपट आहे. नाही पण राऊत साहेब, हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष नेते पद तरी विधानसभेत, जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत 2 वेळेला घडवलं ठरवून, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो, मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो, आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले. न पेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही, लागूच शकत नाही. विक्रोळी विधानसभेमधून सुनील राऊत आता आघाडीवर आहे, बरं, त्याच्याबद्दल काय म्हणाल? नाही बाबा, असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील, परळ असेल, दादर असेल, इकडे काय गडबड केली तर 100% लोकांना त्रास होईल हे पचवणं. सुनील राऊत ह्यांचा पराभव करणं सोपं नव्हतं, त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यामुळे त्यांना इथे काय करता आलं नाही. अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडी गाफील राहिली का? गाफील राहिली का? आम्ही अजिबात गाफील राहिलो ना. गाफील कशा करता राहायचं? जनतेचा कौल हा नाही हे मी एवढंच सांगतो. हा जनतेचा कौल नाही, हा अडाणी आणि त्याच्या टोळीनं लावून घेतलेला कौल. पण राऊत साहेब, महाविकास आघाडीचा जेवढा नंबर किंवा जी संख्या दिसते, एकूण संख्या, त्यापेक्षा शिंदेची जागा शक्यच नाही. इतना शिंदेना कोणत्याही परिस्थितीत 20 जागा मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होतं, हे भारतीय जनता पक्षाचं अनुमान होतं सुरुवातीला. त्यानंतर आम्ही असं आमच्याकडे असं ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा 65-70 जागांवर जिंकेल, कदाचित तो मोठा पक्ष राहील, कदाचित तो मोठा पक्ष राहील. पण अजूनही तुम्हाला अशी आशा वाटते का की त्यांनी आता यंत्रणा ताब्यात घेतली असेल, यंत्रणा ताब्यात घेतली असेल, त्यांनी अनेक गोष्टींचा आता हळूहळू उलगडा होईल. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा निकाल लागणं शक्य नव्हतं. हा जनतेचा कौल आहे, हा मराठी जनतेचा कौल आहे, हे माझ्यासारखा माणूस हे कदापि मानणार नाही. मराठी जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा हा कौल नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे, चुनाव के नतीजों की गिनती शुरू हो गई है, फैसले जिस तरीके से सामने आ रहे हैं, महायुति जो है 121, बीजेपी की 121 बात ऐसे है भाई, जो नतीजे सामने आए उसके ऊपर मैं विश्वास रखने को तैयार नहीं, ये जनता का फैसला मानने को तैयार नहीं. हमने महाराष्ट्र की जनता का जो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है. लेकिन 2 दिन पहले गौतम अडाणी के खिलाफ एक वारंट निकला, अरेस्ट वारंट, बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया, ब्राइब का केस है, रिश्वत का केस है 2000 करोड़ का. उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई. गौतम अडाणी, बीजेपी, मोदी जी, शाह जी और फडणवीस शिंदे, ये एक है. और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कारस्थान हो गया है. और उसकी तैयारी पहले से चल रही थी. हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडाणी के जेब में जा रहा है, मुंबई जेब में जा रहे हैं, हमने विरोध किया. ये अडाणी राष्ट्र नहीं होने देंगे. तो इसके लिए इस प्रकार के नतीजे महाराष्ट्र के ऊपर लाद गए. ये जनता का कौल हो ही नहीं सकता. महाराष्ट्र की जनता का मन हमें मालूम है, ये हो ही नहीं सकता है. राव साहब, दिख रहा है कि लाडली बहन जो सरकार, अरे लाडली भाई, यहाँ लाडले भाई है, लाडले नाना जी है, लाडले दादाजी है, सब कुछ लाडले है ना. यहाँ हमको मालूम है क्या है ये. इतनी ये निर्णय जो आया है, ये नतीजा आया है, ये जनता का निर्णय नहीं है, मैं इतना ही कहूँगा. राव साहब, लेकिन लोकसभा चुनाव के वक्त आपने जो जनता ने कॉल दिया उसको, उस वक्त भी हमने कहा था मोदी जी हार गए हैं, लेकिन चाहे महाराष्ट्र हो चाहे और स्टेट में गड़बड़ की है, महाराष्ट्र के नतीजे भी उससे ज्यादा आने वाले थे अच्छे. हमारी 4 या 5 सीटें लोगों ने चोरी की, मैं आपको बता रहा हूँ. राव साहब, अब दिख रहा है कि महाराष्ट्र के विधानसभा में
विपक्ष के लिए भी कुछ मतलब विपक्ष ये यही लोकसभा लोकसभा के दो चुनाव में 2014-2019 में 19 में मोदी और शाह ने यही किया था कि विपक्ष का नेता कांग्रेस को नहीं मिलना चाहिए। इस बार भी वही स्ट्रेटेजी महाराष्ट्र में की कि विधानसभा में कोई विपक्ष का नेता नहीं रहेगा, ये हमेशा बीजेपी की स्ट्रेटेजी रहेगी। लेकिन आप कह रहे थे कुछ गड़बड़ है, गड़बड़ तो है, क्या है मतलब अभी ईवीएम में गड़बड़ है? अरे भाई ठहरो, पूरे नतीजे आने तो हम बाद में बात करेंगे, करेंगे ना, क्यों नहीं करेंगे। पैसा तो ऐसा है कि हर चुनाव क्षेत्र में नोटों की मशीन लगाई थी। अरे शिंदे का एक भी उम्मीदवार सिटिंग एमएलए गिरता नहीं, और शिंदे ये बोल रहे थे हमारे एक भी सिटिंग विधायक गिरेगा नहीं, आपको मालूम होगा तो मैं इस्तीफा दूंगा। ऐसा होता है क्या चुनाव में कभी हमारा एक भी नहीं गिरेगा? ये कौन सा भरोसा है, ये कौन सी है, ये कौन सा लोकतंत्र है? 200 के ऊपर किसी को चुनाव में नतीजे मिलते हैं क्या? जिस देश में, जिस राज्य में सबसे बड़ी बेईमानी हो गई है, इस राज्य की जनता बेईमान नहीं है, ये नतीजे ऐसे दिए आपने कि आपने राज्य को जनता को बेईमान ठहराया है। इस राज्य की जनता बेईमान नहीं है। नहीं, नतीजे कबूल नहीं है, मैं मानता हूँ जनता को भी नतीजे कबूल नहीं है। तर संजय राऊत म्हणाले कबूल नाही, कबूल नाही। तर संजय राऊतांनी सांगितलं हे निकाल आणलेले आहेत, हे दिलेले आहेत, जेवढे सगळे आरोप करता येतील तेवढे केले,